अरे दादा, एकटाच कोणत्या विचारात गुंग आहेस तू? अरे दादा, तुझ्याशी बोलतोय मी. हा बोल संजीव, काय म्हणालास? कुठे काय? अरे अजून बोललोय कुठे मी? तुझं लक्ष आहे का माझ्याकडे? हा बोल बाबा, काय बोलायचंय? अरे दादा, कोणत्या विचारात आहेस तू? इतका उदास, इतका शांत, काय सांगू रे? आता सगळं कठीण होऊन बसलंय. या लॉकडाऊनमुळे ना लोचा झालाय सगळं. आज लॉकडाऊनचा 40वा दिवस. घरीच आहे, काम नाही, त्यामुळे इन्कम सुद्धा नाही. टेन्शन यायला लागलं आता. असं वाटतं की लाईफ मध्ये सगळं संपलंय. सुखाचा समाधानाचा साधा लवलेशही शिल्लक राहिला नाहीये. सगळं संपलं असं वाटतंय. बस काय दादा, तू पण डाऊन झालास? अरे एकेकाळी मला मोटिवेट करणारा तू आज स्वतःच डिमोटिवेट झालायस. अरे माझ्या राजा, आजची परिस्थिती एकदम खराब आहे रे. आता ना आत्मविश्वासाने भरलेले मोठे मोठे घोडे सुद्धा डाऊन झाले, डिमोटिवेट झालेत. या परिस्थितीसाठी मी तयार नव्हतो रे. अरे दादा, इतकं पण खराब नाही झालंय तुझं आयुष्य. तुझा फक्त दृष्टिकोन नकारात्मक झालाय. तो दृष्टिकोन बदल, तुझे आयुष्यही बदलेल. ठीक आहे दादा, ठीक आहे. तुला मी काही गोष्टी विचारतो, त्याची नीट इमानदारीने उत्तर द्यायची. मग आपण ठरवूया की तुझे आयुष्य कसं चाललंय ते. ठीक आहे, विचार. दादा, तू आता व्यवस्थित श्वास घेऊ शकतोस? होय. गुड. आता नेक्स्ट, तुझी काही स्वप्न आहेत का जी अजून पूर्ण व्हायची बाकी आहेत? होय, आहेत अशी स्वप्न. व्हेरी गुड दादा, व्हेरी गुड. आता नेक्स्ट क्वेश्चन, दादा तुझ्याकडे घालायला चांगले कपडे आहेत का? हो, आहेत माझ्याकडे चांगले कपडे. ओके, आता नेक्स्ट क्वेश्चन, दादा तुझ्या लाईफ मध्ये आता अशी लोक आहेत का ज्यांना तुझी खूप काळजी आहे, जे तुझ्यासाठी खूप प्रेम करतात? हो, आहेत ना. आई बाबा आहेत, बायको आहे, मुलं आहेत, आणि तू आहेस की माझा जुळा भाऊ जो माझी इतकी काळजी घेतो. ओके, आता नेक्स्ट क्वेश्चन, तू इतरांबद्दल नेहमी चांगला विचार करतोस का? म्हणजे सगळ्यांचं भलं व्हावं, सगळ्यांची सगळी स्वप्न पूर्ण व्हावी, या टाइप मध्ये? हो, नक्कीच करतो मी दुसऱ्यांबद्दल चांगला विचार. दॅट्स लाईक माय गुड ब्रो. आता नेक्स्ट क्वेश्चन, तू आज पोट भरून जेवलास की नाही? हो, आज मी पोट भरून जेवलो आणि लॉकडाऊन मध्ये मी व्यवस्थित जेवलोय. व्हेरी गुड दादा. आता शेवटचा प्रश्न, तुझ्याकडे राहायला तुझं स्वतःच हे घर आहे, बरोबर? हो, बरोबर आहे. अरे दादा, इतक्या चांगल्या गोष्टी तुझ्याकडे आत्ताही आहेत, मग तुझं आयुष्य खराब कसं काय असेल? अनेकांच्या नशिबी यातील बऱ्याच गोष्टी नाही आहेत दादा, तरी ते जगतायत. आपण बातमीमध्ये बघतोय ना लोकांचे काय हाल होत आहेत. राहायला घर नाहीये, प्यायला पाणी मिळत नाही, गाठीशी पैसाही नाहीये, स्थलांतर करतायत ते.
तरी ते जगतायत, संघर्ष करतायत. माणूस आहे ना हा चैनीच्या मौज मध्येच्या गोष्टींना सुख समजून बसतो. हल्ली कोरोनामुळे लॉकडाऊन झाले, त्यामुळे मौज मजा करायला मिळत नाही आपल्याला. त्यामुळे आपल्याला असं वाटतंय की आपलं आयुष्य दुःखच दुःख. पण खरं सुख त्या सात प्रश्नाच्या उत्तरात आहे जे तू मला दिलेस. कळलं मला काय म्हणायचंय ते? होय संजीव, समजले. तुझ्याशी बोलून ना मनावरील नको त्या विचारांचं मळप दूर झालं, मन एकदम स्वच्छ आणि क्लिअर झालं, शांत झालं आणि मन आत्मविश्वासानं भरलं सुद्धा आहे. थँक्स ब्रो, वेलकम ब्रो. आता पुन्हा तुझं मन कधी डिमोटिवेट झालं या नको त्या विचारांमुळे, तर तू त्या सात प्रश्नांची उत्तर लक्षात ठेव जी तू मला दिलीस, आणि तुझा दृष्टिकोन हा सकारात्मक ठेव. सगळं नीट व्यवस्थित होईल मग.